करत आहे. दिनांक 1 तारखेला रात्री आणि 2 तारखेला 12च्यानंतर एक कोवापूर जवळ घटना घडली होती. त्याच्यामध्ये जी फिर्यादी आहे गोराबाई संतोष चरावंडे हिचा जो नवरा आहे याला मारहाण झाली होती तिच्या शेताजवळ घराच्या बाजूला. मारहाण तिघांनी केलेली होती. त्याच्यामध्ये रायबान थोरात, त्यानंतर राहुल आघाडे आणि सिरसाट या तिघांनी त्याला रात्री मारहाण केली रात्री 1च्या दरम्यान. आणि मारहाण करून त्याला त्याच्या बाजूला घराच्या बाजूला विहीर आहे 25-30 फुटाची कोरडी विहीर आहे त्या कोरड्या विहिरीमध्ये त्याला ढकून दिलं. ढकून दिल्यानंतर तो विहिरीमध्ये पडला. त्यानंतर याचा मुख्य आरोपी जो आहे रायबान थोरात यांनी रस्सी दोरीच्या आधारे विहिरीमध्ये उतरला आणि त्याला परत बांधून त्याचे जे हे होतं बॉडी ती वरती काढली. वरती काढून त्यांनी अर्धा तास तिथं परत त्यांनी त्यांच्यासोबत मारहाण केली आणि जेव्हा त्याचा जीव जेव्हा गेला तेव्हा ते तिथून पळून गेले. ती घटना अशी झाली. त्यानंतर जी फिर्यादी आहे फिर्यादीने भीतीच्या पोटी यांनी फिर्यादीला धमकी दिली होती की तू जर कोणाला सांगितलं आणि तुला मुलींना जीवठार मारून टाकू. त्यामुळे तिने तिच्या घरच्यांना तिच्या नातेवाईकांना कोणाला सांगितलं. त्यांनी सांगितलं की फक्त हा विहिरी म्हणून खाली पडला आणि खाली पडलेला असं त्याला मार लागला. तो काल सगळे हा प्रकार म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनला तक्रारदार जे आहेत सर्व सर्व आले होते. काल आम्ही त्यांची सविस्तर चौकशी केली. आज पण सविस्तर चौकशी केली. त्यामध्ये जे आहे गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आपण 3 आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे. गुन्हा 1 अर्धा तासामध्ये गुन्हा दाखल होऊन जाईल आणि पुढचा तपास चालू आहे.